कसा आता बघा उन्हाळा चालू व्हायच्या आधीच उन्हाळा चालू झालाय. अजून उन्हाळा चालू व्हायला कमसे कम 1-1.5 महिना बाकी आहे, तरी उन्हाळा आता चालू झालाय. त्यासाठी म्हणलं घरगुती पद्धतीची आईस्क्रीम तयार करावी. मी काय कधी आईस्क्रीम तयार केली नाही, कधी कुल्फी खाल्ली ना बनवून, पण म्हणलं आता बनवावी आणि आपण पण खाईन लेकरांना पण द्यावी. बाहेर नाही का धान्यापेक्षा घरच्या घरी कशी बनवून खाण्यात वेगळीच मजा असते, असते का नाही? बाहेरचं का आपण काव पण जाऊ काव पण खाऊ, पण घरी बनवून खाण्यात लय मजा वेगळी. त्यासाठी आपण मस्तपैकी ही पावडर मागवलेली आहे बघा, आईची पावडर आहे, व्हॅनिला पावडर मागवले. आणि आता मी मस्तपैकी दुधामध्ये टाकून हे जे आईस्क्रीम बनवणार आहे, तर मी आईस्क्रीम पहिल्यांदा बनवायला लागले, तर काय चुकी माकी झाली असलं तर माफ करा आणि समजून घ्या योगिताला. असं तर बघू, चला आपण बनवूया आईस्क्रीम. आपल्यापाशी आहे त्या साहित्यामध्ये ओकेमध्ये करून टाकूया. तर चलो व्हिडिओ पण बनी रे. तर मस्तपैकी मी तो पातेलं घेतलं, गॅस पेटवलाय, आता त्याच्यात आपल्याला दूध ओतायचंय. तर दूध तुमच्या सुईनुसार आहे, तुमच्याकडे 1 लिटर असलं तर 1 लिटर ओतू शकता, 1/2 लिटर असलं तर 1/2 लिटर ओतू शकता. आणि मी कसं पहिल्यांदा आईस्क्रीम बनवते, मग चुकू नये, चांगलं हो, पण जर बाधत झालं तर वाटळं होऊ नये म्हणून मी माझ्याकडं जेवढं दूध आहे त्यातलं निम्म दूध टाकणार आहे. तर तुम्ही बघा आपल्याकडं आहे एवढं दूध 1 लिटर, आपण त्याच्यात बघूया आईस्क्रीमसाठी दूध गरम लागते. आपण 1/2 तरी दूध ओतायचं आहे त्याच्यात. बघा एवढं दूध मी घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा करते म्हणल्यावर तुमचा सपोर्ट पण आहे म्हणल्यावर करायला तर काय हरकतच नाही. त्यामुळं आता मी एवढं दूध घेतलं आहे आणि एवढी पावडर मी सगळी टाकणार आहे, कारण टेस्ट छान यायला पाहिजे व्हॅनिलाची. तर आता मी दूध तरवतून घेतलेलं आहे बघा. आता हे पावडर पण आपण फोडले आणि दूध जरा उकळे द्यायचं छानपैकी मस्त, एक चांगली उकळी द्यायचे. दूध गरम झाल्यावर गॅस परत कमी करायचा, परत त्याच्यात पावडर ओतायचे, परत फास्ट गॅसमध्येच थोडा वेळ हलवायचं आणि लगेच कमी करून मग जरा अजून 5-10 मिनटं हलवून त्याला चांगला असा गाढा पण यूज तर हलवायचं आणि त्यातली प्रोसेस त्याच्या पुढची बघत राहू. की आपल्या दुधाला उकळी फुटायला लागली बघा, आहे का? फास्ट गॅस केलाय ना उकळी दूध तापवायला चालू आपलं. तर मस्तपैकी दुधाला उकळी फुटलेली, आपण गॅस कमी करून घेऊया आता आणि अजून जरा वेळ दूध असंच उकळू देऊया आणि उकळत उकळत असं हलवायचं आपण जरा. आता 1 वाटीत आपल्याला अजून थोडंसं दूध घ्यायचं आहे ही पावडर पूर्ण मिक्स करायला, कारण ह्याच्या गाठी बिटी राहू नये म्हणून, कारण गरम दुधात टाकलं का लगे गाठी व्हायला बघते त्या. आता आपण ही पावडर ह्या दुधात टाकून घेऊया कालवून. तर ह्या अशा प्रकारे ह्या वाटेत बघा मिक्स करून झालं. आता आपण पातेल्यात ओतून घेऊ. आता हे आपण वाटेत कालवलेलं मस्तपैकी पातेल्यात टाकून घेऊया. गॅस आपला बारीकच आहे, बारीकच ठेवायचा आणि सगळी पावडर अशी टाकून घ्यायची. जर गाठी राहिल्या असल्या तर ती आपल्या काढून टाकायच्या मस्तपैकी. आणि ही दूध आपल्याला कायम हलवत राहायचं आहे, म्हणजे ह्याचं साय तयार होऊ नये, कारण गरम दुधात वाफ लागली का लगेच साय तयार होते. त्यामुळे ह्याला 5-10 मिनटं आता असंच हलवत राहायचं आहे कमी गॅसवरच. तर कोक्याच्या ये रुख फिर देते असं थोडं थोडं हलवत हलवत राहायचं. आणि चांगलं जर असं असं गाढ व्हायला लागलं, घट्ट घट्ट व्हायला लागलं आपल्याला जाणवायला का गॅस बंद करून टाकायचा आहे आपल्या, तर आपली आईस्क्रीम तयार नाही झाली अजून. तुम्हाला वाटतंय गॅस बंद केला माझी आईस्क्रीम झालीच काय की, तर तसं काय नाही बरं का. गॅस बंद करायचं
आईस्क्रीमला एवढी डेंजर प्रोसेस आहे का नाही, उशीर लागते पण खायला टेस्टी टेस्टी लागते नाही का शिवाने. आता मस्तपैकी असंच हलवत बसायचं, थोडंसं गाढं झालं का गॅस बंद करायचा. तर मस्तपैकी आपलं दूध गाढं होत चाललंय, तर गाढं झालेलं कशावरनं ओळखायचं, तर ज्या वस्तूनं आपण असं दूध हलवतो ना त्याला असं असं चिटकायला पाहिजे. आता बघा बघा बघा, पांढरा पांढरा थर आला का, हे आलं का, तर समजून जायचं की आपलं दूध गाढं होत आलंय. आता आपलं दूध घट्ट घट्ट झालंय बघा. चला बंद करूया गॅस आणि गार व्हायला ठेवूया. पूर्ण ह्याचं दूध जे आहे का पूर्ण गार एकदम थंड झालं पाहिजे. आणि मला एक कशी असती एकत्र जे खायला बघा कच्च्या दुधाचे, तसं असं थोडं घट्ट घट्ट झालं लिचपीच झाल्यासारखं झालं का, मग आपण त्याला फ्रीजमध्ये घट्ट व्हायला ठेवायचं. आता ह्याला गार पूर्ण गार होईपर्यंत असं थोडं थोडं हलवावं लागते, कारण गरम ह्याच्यात लगेच साई पकडते, तर ती साई आपल्याला होऊ द्यायची नाही. साई न होण्यासारखं दूध होईपर्यंत असं हलवत बसायचं आपल्याला. तर अशा प्रकारचं दूध बघा आपलं तयार झालं आहे आईस्क्रीमसाठी. असं गड गड झालं आहे गावा. तर ही आपल्याला आता एक असा कंटेनर म्हणजे एक डब्बा घ्यायचा आहे. आमच्याकडं ही डबा आहे, आम्ही ही डबा घेतला आहे. त्या डब्याचं झाकण एकदम पॅक बसायला बसलेलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडं कुठला पण प्लास्टिकचा पॅक बसणारा डबा असेल ती चालते, तर माझ्याकडे ही आहे. आता आपण ह्याच्यात ओतून घेऊया. तर आपण ह्याच्यात ओतून घेऊया बघा या डब्यात. नाही तर लाल दणे मिटवतील. नाही रे होती की अजून माझं कशाला ठेवायचं. तर ही आपल्या डब्यात मावलेलं आहे. तर शिवानीला मस्तपैकी आईस्क्रीम खायला वाढणार आहे. काय करू उन्हाळ्यात पण कर. मग आता काय उन्हाळ्यात पण कर. आता काय उन्हाळा नाही तर मग काय त्याला नाही ते घ्या त्याला म्हणलं होतं की उन्हाळ्यात या म्हणून. असं झालं काय. मग आज त्यावर अजून एकदा करू. अजून एक बॉक्स आहे आपल्यापाशी. अजून एक बॉक्स आहे. दोन बॉक्स मागवलं होतं. मग आता एकाचं एवढं झालंय. ह्याच्यात अजून बीटिंग केल्यावर अजून वाढते ले आईस्क्रीम होते. तू पोट भरून खाचील, पोट भरून खाचील, दोन दिवस खाचील. आता आपलं वतन झालंय. मस्तपैकी पॅक एकदम झाकण लावून डीप फ्रीजमध्ये ठेवून देऊया 2-3 तासासाठी. आता संध्याकाळी ह्याला काढू आणि मस्तपैकी बीटिंग करू. बीटिंग आणि आमच्या नाही, आमच्याकडं बीटिंग करायला बीटिंग मशीन नाही आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे. एक मस्तपैकी आयडिया. हां अख्ख्या यूट्यूबवर मी तर कुठं बघितलं नाही की बीटिंग ह्या पद्धतीनं केलं आहे म्हणून. तर आपण दोघे करूया नवीन पद्धत. नवीन सगळं आगळं वेगळं असते आपलं. ए नाद करायचा नाही शिवानीचा. हां शिवानीचा नाद करायचा नाही. तर नमस्कार बरं का सगळ्यांना. आता बघा दुसरा दिवस चालू झालाय आईस्क्रीम बनवायचा, कारण त्याच दिवशी होते बरं का आईस्क्रीम. जर लवकर केली तर मला जरा उशीर झाला. आणि आमचा लाईटीचा पण प्रॉब्लेम, म्हणजे जिथं आम्ही नवीन घरी राहायला आलो का तिथं लाईट लई कमी, एकदम कमी लाईट आहे. त्यामुळं बर्फ काय झाला नाही. लवकर बर्फ झाला आहे पण लवकर झाला नाही, जरा उशीर लागला. तर तुमच्याकडं छान लाईट असेल, चांगली लाईट असेल तर लगेचच बर्फ होते, टेन्शन नाही. पण मला जरा टेन्शन आलं होतं, पण आता टेन्शन गेले. मस्तपैकी आपल्या आईस्क्रीमचा बर्फ तयार झालेला आहे. आता ती बर्फ आपल्याला काढून बीटिंग करायचं आहे. मग बीटिंगला बीटिंग मशीन लागते. मी तुम्हाला कालच म्हणलं होतं की बीटिंग मशीन आपल्याकडं नाही. मग आपण एक आयडिया करणार आहे. तर ती आयडिया काय, तर आपण मिक्सरमधनं काढणार आहोत. तर अशा प्रकारे बघा आपला बर्फ तयार झाला आहे. हे गाव
बर्फ तयार झाला, आता ह्यातला बर्फ थोडा थोडा करून काढायचा आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आपल्याला। तर बघा मी मिक्सरमध्ये वाटून घ्यायला लागले, आता बघूया आपण। तर बघा मिक्सरमधनं फिरवल्यावर अशा प्रकारे झालं आपलं, बीटिंग केल्यावर पण असंच होते। आता हे आपण दुसऱ्या डब्यात काढून घेऊ। तर ही बघा मस्तपैकी आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। आता ही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि अजून एकदा घट्ट करायचं आहे, मग खायसाठी रेडी आहे। तर तयार, पूर्ण तयार झाल्यावर, खाण्यासाठी तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते। आता त्या डब्यात टाकलं होतं बरं का, पण त्या डब्यात काय मावणं म्हणून रिटर्न ह्या डब्यात टाकलं। आता चला आपण ठेवूया आता अजून एकदा फ्रीजमध्ये। आता हे बघा मी मस्तपैकी बदाम किसून घेतले वाटेत, आता हे ह्याच्यावर डेकोरेशनसाठी टाकूया। बघा मी म्हणलं होतं का नाही डेकोरेशनसाठी, बघा बदाम टाकलं आणि आपल्या आईस्क्रीमला लुक आला आहे वेगळा प्रकारचा, तर छान वाटते। चला आता हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि परत दाखवते घट्ट झाल्यावर तुम्हाला। तर अशा प्रकारे आपली आईस्क्रीम तयार आहे। रिपिशी रिपिशी जरा लाइटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी घट्ट झाली नाही बरं का। पण आता शिवानीच्या गमतीचं नाव काढून तुला योगिताची रेसिपी आणि ब्लॉग करावं लागतंय काय? तर आपण माझा मुलगा आलाय, बहिणीचा मुलगा येतो नानीकडं, नानीला देते आता आईस्क्रीम। शिवानीला नाही पहिला योगिताची रेसिपी आणि ब्लॉग करावं लागतंय काय? म्हणजे रे पेशा बनवा लागतो बघा बाबा साऊंड कसं अजून घट्ट होऊ द्यायचे आपल्याला, पण मी म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ काढून दाखवा आणि घट्ट करावा। खरं खरं सांग कसलं झाले, चांगलं आहे का आईस्क्रीम सारखी लागते का? शिवानी फक्त घट्ट व्हायचं, शिवानी तू सांग, तेवढं बारके घेतो बघू इकडे शिवाने तू सांगा, तू खा दे, तू खा, चांगलं झालं पप्पाला दे एक चमचा। मी सांगतो खरं खरं ना, खरं झालं आईस्क्रीम सारखं लागते ना, मग बाद झालं, मग ते पातळ असो नाही तर काय असो, आता काय करावं, लाईटच कमी आहे तर चांगलं लागते।